नमस्कार, आज आपण आचार्यासारखीच परफेक्ट कुरकुरीत जिलेबी घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत. घरी जिलेबी करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचं टेन्शन असतं. जिलेबी करायला जमेल की नाही असा विचार करून आपण ती घरी बनवणं टाळतो आणि विकतचीच जिलेबी आणतो. पण या पद्धतीने जर तुम्ही जिलेबी कराल तर यापुढे कधीही विकतची जिलेबी आणणार नाही. इतकी साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे. खूप मस्त कुरकुरीत आणि आतपर्यंत पाक मुरलेली रसरशीत जिलेबी तयार होते. पीठ फर्मेंट करण्यासाठी रात्रभर ठेवण्याची गरज पडत नाही. अर्ध्या तासात गरमागरम जिलेबी तयार होते. चला तर सुरुवात करूया. आपण जिलेबीचं बॅटर करून घेऊयात. इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील तर कोणतीही वाटी किंवा भांडं तुम्ही मापासाठी घेऊ शकता. यात आपल्याला पाव कप दही घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी यात पाव कप पाणी घातलं आणि एक टीस्पून म्हणजेच एक लहान चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घातल्यामुळे आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज येतो आणि आपल्या बॅटरमध्ये गुठळ्यासुद्धा होत नाहीत. आता मी यात अजून पाव कप पाणी घातलं आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेतलं. अजूनही हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टच वाटत आहे, त्यामुळे मी आणखी 2 टेबलस्पून यात पाणी वाढवलं आणि हातानेच आता मी हे बॅटर थोडंसं फेटून घेते. म्हणजे अगदी स्मूथ असं हे आपलं बॅटर तयार होईल. या बॅटरमध्ये आपण 1/2 कप आणि वर 2 टेबलस्पून इतका पाण्याचा वापर केलेला आहे. आता मी 2-3 मिनिट हे पीठ व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आपण बटाटा भजी करण्यासाठी जसं पीठ तयार करतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिट हे पीठ बाजूला ठेवूयात. आता आपण जिलेबीसाठी पाक करून घेऊयात. भांड्यामध्ये मी 1 कप साखर घेतलेली आहे. जितका आपण मैदा घेतो तितकीच किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त साखर घ्यायची, म्हणजे जिलेबीसाठी पाक व्यवस्थित पुरतो. आता ह्या साखरेमध्ये आपण 1/4 कप पाणी घालूयात आणि साखर ढवळून व्यवस्थित विरघळवून घेऊयात. जिलेबीसाठी आपल्याला चिकटसर पाक करावा लागतो, म्हणजे हाताला तेला इतका चिकट जाणवेल इतपतच आपल्याला पाक शिजवून घ्यावा लागतो, त्यामुळे जिलेबीचा पाक खूप लवकर तयार होतो. पाण्यामध्ये साखर विरघळली आणि पाकाला 1-2 उकळे आल्या तरीसुद्धा आपला पाक तयार होतो. आता या पाकामध्ये आपण थोडासा जिलेबीचा रंग घालूयात, किंवा आपण बॅटर करताना त्यातसुद्धा रंग घालू शकतो. पण पाकामध्येच जर रंग घातला तर आपल्याला अंदाज येतो की जिलेबीमध्ये किती पाक शोषला गेलेला आहे. तसेच मी यात फ्लेवरसाठी आणि रंगासाठी थोडंसं केशर घातलेलं आहे. केशर घालणं पूर्ण ऑप्शनल आहे. आता इथे आपला थोडासा चिकटसर असा पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करूयात. जिलेबी करण्यासाठी मी अशा प्रकारची दुधाची प्लास्टिकची पिशवी धुवून सुकवून घेतली आहे. ही पिशवी आपण ग्लासमध्ये अशा पद्धतीने घालून घेऊयात आणि यात आता आपल्याला जिलेबीचं बॅटर घालायचं आहे. पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. पीठ जर अशा प्रकारे वरून सोडलं तर त्याची एकसारखी तार येते आणि ती पुन्हा खालच्या पिठामध्ये मिसळली जाते. अशाच प्रकारचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता हे आपण बॅटर या ग्लासमधल्या पिशवीमध्ये भरून घेऊयात. खूप जास्त बॅटर यात भरायचं नाही, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त बॅटर यात तुम्ही भरू शकता. आता अशा प्रकारे हे एकत्र आणून पिशवी आपण वरून व्यवस्थित बंद करूयात. मेहंदीच्या कोनसारखा याचा एक कोन बनवून घ्यायचा आहे आणि वर थोडंसं अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं, म्हणजे बॅटर बाहेर येत नाही. आणि आता वरच्या बाजूने आपण अशा प्रकारे रबर लावून घेऊयात, म्हणजे ही पिशवी व्यवस्थित सील होईल. पिशवीचं हे जे खालचं टोक आहे इथे आपण कात्रीने थोडंसं कट करून घेऊयात. जिलेबी तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे. थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून बघूयात. जर ते पटकन वर आलं तर आपलं तेल जिलेबी तळण्यासाठी योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे असं समजायचं. आता आपण हळूहळू जिलेबी करायला सुरुवात करूयात. जशी आपण चकली बनवतो त्याच पद्धतीने गोल गोल फिरवून ही जिलेबी आपल्याला करायची आहे. जशी आपल्याला जमेल तशी लहान मोठी जिलेबी आपण करू शकतो. याचं शेवटचं टोक जिलेबीच्या वर सोडायचं, म्हणजे ती तेलामध्ये सुटत नाही. एका बाजूने थोडीशी तळल्यानंतर जिलेबी जेव्हा आपोआप वरती येईल त्याच वेळेला आपण उलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आहे.
दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला जिलेबी तळून घ्यायची आहे. जितकी जिलेबी कुरकुरीत तळली जाते तितकीच ती पाकात घातल्यानंतरसुद्धा कुरकुरीत राहते. आता आपण ही जिलेबी व्यवस्थित तळल्यानंतर काढून लगेच गरमागरम जिलेबी थोड्याशा गरम पाकामध्ये घालायची आहे. लक्षात ठेवा, पाक गरमच असायला हवा, तरच तो जिलेबीमध्ये व्यवस्थित शोषला जातो. जिलेबी आपल्याला 10 ते 15 सेकंद पाकामध्ये ठेवायची आहे. खूप जास्त वेळ जर आपण जिलेबी पाकामध्ये ठेवली तर नंतर ती मऊ पडते, त्यामुळे 10-15 सेकंदच आपण जिलेबी पाकामध्ये ठेवायची आहे. आणि आता पाक निथळून आपण ही जिलेबी काढून घेऊयात. अगदी छान व्यवस्थित आजपर्यंत पाक मुरलेला आहे याच्या रंगावरूनच आपल्याला समजतं. जिलेबी करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जिलेबीचं बॅटर मध्यम स्वरूपाचं असावं, त्यात अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत. आणि जिलेबी आपण ज्या कढईमध्ये तळणार आहोत ती अशाच प्रकारची पसरट असावी. आणि तेल आपल्याला अगदी कमी घ्यायचं आहे. खूप जास्त जर तेल आपण तळण्यासाठी वापरलं तर जिलेबी चपटी होते. मंद गॅसवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत जिलेबी तळून घ्यायची, म्हणजे ती पाकात मुरल्यानंतरसुद्धा तशीच कुरकुरीत राहते. जिलेबी तळल्यानंतर त्याच्यावरचे पाण्याचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच तेल निथळून आपण जिलेबी काढायची आहे. आणि गरमागरम जिलेबी गरम असलेल्या पाकामध्येच घालायची, तरच ती व्यवस्थित पाक पिते. आणि नंतर लगेच आपल्याला ती जिलेबी पाकामधून काढायची आहे, नाहीतर ती मऊ पडते. तुम्ही जर पहिल्यांदाच जिलेबी करत असाल तर थोडासा मैदा घेऊन थोडीशी जिलेबी आधी करून बघा. आणि तुम्हाला पिठाचा तेलाचा व्यवस्थित अंदाज आला तर जास्त प्रमाणात तुम्ही जिलेबी करू शकता. जिलेबीचा आकार जरी व्यवस्थित गोल करता आला नाही तरीही काही हरकत नाही, कारण जिलेबी थोडीशी वाकडी तिकडीच असते आणि तशीही ती छानच दिसते. या पद्धतीने तुम्ही जिलेबी कराल तर ती हमखास विकतच्या जिलेबीसारखीच कुरकुरीत आणि आतपर्यंत पाक मुरलेली रसरशीतच होईल. तेव्हा नक्की करून बघा आणि तुम्हाला ती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.